नमस्कार, मी विशाल परदेशी। सकाळी 10:00 बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात आत्ता या क्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या दोन बातम्यांनी। पहिली बातमी आहे ती मुंबईमधनं। आज ताज हॉटेल उडवण्याच्या धमकीचा फोन जो आहे, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे ती मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकीची। पाकिस्तानमधून फोनवरून धमकी देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे आणि हॉटेलच्या बाहेर त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली आहे। धमकीनंतर मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे। ताज हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे। तर दुसरी सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की आज देखील रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा मुंबईमध्ये बघायला मिळत आहेत। हा वेस्टर्न रोड आहे आणि इथे बोरिवलीहून निघालेल्या बहुतांशी गाड्या या रस्त्यावरती आपण बघतोय। आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज। पहिली ब्रेकिंग न्यूज आहे ती मुंबईतलीच। मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्याबद्दलचा फोन आल्याचं कळतंय। पोलीस याबद्दल तपास करत आहेत आणि या खबरदारीचा उपाय म्हणून आता ताज हॉटेल बाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। आता क्षणाची ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। पाकिस्तानातून फोनवरून धमकी दिल्याची माहिती मिळते आणि मुंबई पोलिसांनी आता हॉटेलच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाते, हॉटेलमध्ये प्रवेश करणारा आणि शिवाय हॉटेलमधून बाहेर पडणारा। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंके आपल्याबरोबर आहेत। प्रफुल्ल, काय माहिती याबद्दल? विशाल, आत्ताच पोलिसांकडनं मिळालेल्या माहितीनुसार एक जो कॉल्स आहे तो कॉल्स या ठिकाणी आलेला आहे आणि तो पाकिस्तानमधून आल्याचं बोललं जात आहे। यामध्ये ताज हॉटेल उडून देण्याच्या संदर्भातली धमकी जी आहे ती देण्यात आली होती आणि सर्वात महत्त्वाचं विशाल की जो पोलीस बंदोबस्त आहे तो गेल्या 3 महिन्यापासून हा ताज आणि गेटवे ऑफ चा परिसर असेल आणि पोलीस मुख्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। आज देखील जर आपण इथे पाहिलं ताज हॉटेलच्या इथे जवळपास 3 टप्प्यामध्ये सिक्युरिटी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। एक तर सर्वात मोठी सिक्युरिटी आहे ती म्हणजेच पोलीस मुख्यालय। जे पोलीस मुख्यालय आहे त्याच्यापासून सिक्युरिटी ही पूर्णपणे कोण आत येत आहे त्याची चौकशी केली जाते। त्यानंतर दुसरा जो सिक्युरिटी पॉईंट आहे तो म्हणजेच हा संपूर्ण गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर ताज हॉटेलकडे देखील 2 ते 3 ठिकाणी सिक्युरिटी जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि ही सिक्युरिटी जी आहे आधीपासून आहे आणि यामध्ये आज QRT ची टीम जी आहे ती देखील आज तैनात करण्यात आलेली आहे आणि जे या ठिकाणी मुख्य चौकातून म्हणजे ज्याला आपण रिगल चौक म्हणतो त्या रिगल चौकामधून जरी इकडे या ठिकाणी प्रवेश केला तर त्या प्रत्येक व्यक्तीची जी ती चौकशी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल।